नमस्कार, आपण पाहता यूथ लीडर न्यूज, मी दीपक चव्हाण। पाहूया आजची ठळक घडामोडी। अजित पवार राष्ट्रवादी गट यांचे समन्वयक म्हणून माननीय सुनील पवार साहेब यांची नेमणूक केलेली आहे। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट यातर्फे माननीय योगेश जानकर साहेब यांची समन्वयक म्हणून निवड या तिन्ही पक्षांनी केलेली आहे। महायुतीचे हे आम्ही तिघ समन्वय आमची जबाबदारी अशी राहील की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या सर्व ह्या तिन्ही पक्षाचे समन्वयक एकत्र येऊन मोठ्या ताकदीनं ही इलेक्शन लढायचं अशी आमची प्राथमिक बैठक सकाळीच पार पडलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला माननीय संजय कांबळेजी हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत। रिपाई पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत। त्याचबरोबर रयत क्रांती मोर्चेचे आपले सर्वेसर्वा माननीय आमदार सदाभाऊ खोत साहेब आणि त्यांचे सगळे जत तालुक्यातील वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर्व पक्षाचे उमेद म्हणजे कार्यकर्ते उद्या सकाळी 10 वाजता या ऑफिसमध्ये अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार। उद्या मोठ्या संख्येनं संपूर्ण जत तालुक्यातील आमच्या या उल्लेख केलेल्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते इथं उपस्थित राहणार आहेत आणि मार्केट यार्ड पासून पहिल्यांदा आम्ही बसवेश्वर चौकामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचं पूजन करून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करून आम्ही हा पूर्ण फॉर्म भरण्यासाठी अशा पद्धतीची पदयात्रा काढणार आहे आणि यासाठी उत्स्फूर्त असून तालुक्यातून रिस्पॉन्स आहे। उद्याचं नेमकं किती आकडा होईल हे सांगता येणार नाही, पत्रकार म्हणून आपल्याला तुम्हाला उद्या तुम्हाला साधारण दिसेल। तर आम्ही सर्व पक्ष जे उल्लेख केलेले आहेत, भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, शिवसेना, अजित पवार गट, राष्ट्रवादी, रासप, रयत क्रांती मोर्चा, हे सर्व एकत्र ताकदीनं ही इलेक्शन आम्ही लढणार आहे आणि यावेळी वातावरण पाहता 100% भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं हे निवडणूक जिंकतील अशी असा आशावाद प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे। आपण याला खास करून या आपल्या आपल्या न्यूज चॅनलमधून आम्ही जे काही आव्हान केलेलं आहे या आव्हानाचा आपण उहापोह करावा आणि उद्या मोठ्या संख्येनं आम्ही जे अर्ज भरणार आहे त्याचा संपूर्ण तालुकाभर त्याचं प्रेझेंटेशन व्हावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। काय काय या जतमध्ये घडले किंवा घडायला लागले हे सगळंच आपल्याला दिसत आहे, त्यामुळे नक्कीच आपणही सगळ्या पत्रकार बांधव या तालुक्यातील शून्य जनता, तरुण मंडळी, मित्रमंडळी,
या सर्वांना विनंती आहे. एक थोडंसं आपल्या माध्यमातून विनंती करतो, विविध भागातून मोटरसायकल यायला लागले, बऱ्याचशा गावातून फोन यायला लागलेत की आम्ही मोटरसायकल 100 आणणार आहे, 200 आणणार आहे. बाकी सर्व मोटरसायकल चालकांना विनंती आहे की आपण रॅलीमध्ये आहोत, येणार पटेल साहेबांचा आपल्याला अर्ज भरायचा आहे, आपण जोशामध्ये आहात पण जोशामध्ये उपोष उडायला नको, आपण शांत पद्धतीनं सामंजस्यपणानं आपल्या स्पीडच्या हिशोबानं आपण जतपर्यंत पोहोचावं थोडंसं लवकर निघावं, जेणेकरून आपण जतमध्ये लवकर पोहोचाल आणि एक चांगल्या पद्धतीनं या रॅलीच्या माध्यमातून नियोजन होईल आणि आपण सर्वजण या आपणही मीडियाचे सर्व कर्मी आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू. थोडी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आताच शिंदे गटाचे अंकुश राव आले, त्यांचंही मी स्वागत.